मित्रांनो, आतापर्यंत आपण मागील इयत्तेतील आकृतिबंध या घटकावर सराव केला. त्यानंतर आकृतिबंध तयार करताना किंवा सोडवताना निरीक्षण, विचार व निर्मिती या बाबी महत्त्वाच्या असतात हे समजून घेतले. आता आपण काही आकृतिबंध बघूया, त्यानंतर काही आकृतिबंध सोडवूया. मित्रांनो, तुम्हाला समोर काय दिसत आहे? तर एका बाजूला आहे चेसचा बोर्ड, म्हणजे बुद्धिबळाचा बोर्ड, आणि दुसऱ्या बाजूला आहे स्टाईल, आपण घरात जी जमिनीला लावलेली असते फरशी ती. तर बघा, पहिल्या बाजूला बुद्धिबळ आहे, तर त्याच्यात आपण जर बघितलं तर पहिले पांढरा चौकोन आहे, नंतर काळा, परत पांढरा चौकोन आहे, परत काळा, अशा प्रकारे ते योग्य क्रमाने चौकोन दिलेले आहेत, तर तो एक आकृतिबंध झाला. तसंच दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं ते फरशीवर, तर ती नक्षी योग्य क्रमाने दिलेली आहे, तर तो सुद्धा एक आकृतिबंध तयार झालेला आहे. तर हे आपण आपल्या प्रत्यक्ष घरात जीवनात आकृतिबंध बघत असतो. आपण अजून एक उदाहरणावरून आकृतिबंध कसा तयार करतात, तो कसा असतो ते समजून घेऊया. बघा, तुम्हाला समोर सुरुवातीला एक बॅट दिसते आहे, त्यानंतर पुन्हा एक बॅट दिसते आहे, मग बॉल दिसतो आहे, मग पुन्हा एक बॅट, पुन्हा एक बॅट आणि मग बॉल, असे दोन बॅट आणि एक बॉल असे गट दिसत आहेत, आणि मध्ये तुम्हाला काय येईल ते विचारलं आहे, आणि शेवटी पुन्हा तुम्हाला दोन बॅट दिसत आहेत आणि बॉल दिसतो आहे. अशा पद्धती तुम्हाला हा आकृतिबंध पूर्ण करायचा आहे. बघा मग या ठिकाणी काय येईल, तर या ठिकाणी पण आधी दोन बॅट येतील आणि त्यानंतर बॉल येईल, बॅट बॅट बॉल. अशा पद्धतीने आपण हा आकृतिबंध पूर्ण करू शकतो. आता तुमच्या लक्षात आलंच असेल की आकृतिबंध हे कसे असतात आणि ते कसे तयार करावे लागतात.